अजय माया आता अजय त्याचा आवाज आहे आला माय माया अजय आला आई आई आला माय माया अजय आला रे बापा तू किती वाट पाहिली रे बापा तू वाली किती वाट पाहिली आठ पंधरा दिवस झोप नाही लागली माया डोह्याली का मला जेवण नाही ढकल बापा आला बापा माय पोरग आलं बापा आता आलो ना आई मी आलो ना मी आता काहून रडून राहिली तू मी आल्यावर घे नाही रडत हा मा नाही रडत बस नाही रडत पाय लागतो आई सुखी राय रे बेटा सुखी राय मग जेवला नाही काय रे किती दिवसाचा जेवला नाही हा टोन कोण असं उतरलं तू या हा थकलो नाही इकडे धाव तिकडे धाव इकडे लॉप तिकडे लॉप आठ दिवसापासून हेच चालू आहे नाही तर थकून गेलो आता इथंच विचारशील काय सगळं चाल ना अंदर आराम करू दे मला जरासा फ्रेश होऊ दे जरासा अंग पाय धुवू दे मग सांगतो तुला सगळं हा हा बरं बरं चाल चाल अंदर चाल हां बर बर पाय धुई फ्रेश आणि आराम कर थोडस मी येतो थोडीशी शांता काकूच्या घरून शांता काकूला देतो तू आला म्हणून ना नाहीतर त्या मध्ये राहीन विचार करतील आला का नाही आला तू म्हणून काल त्या तू कसा असन काय असन त्या मला धीर दे बापा काल थोडासा तर सांगून देतो मी सगळं तू आला म्हणून हाय ना तू पाय धु फ्रेश हो येतोस मी बरं बरं ठीक आहे आई आणि लवकर येतो मला भूक भी लागली हो रे बेटा लवकर येतो इकडून गेली ना तिकडून आली आलीच बनून देतो मग तुला काही अरे शांते आणत का एक गिलास पाणी नाही स्वतः जा घ्या प्या कौन काय झालं कोण तू खाल्लो ना आणून एक गिलास पाणी कौन अशी करत दे आणून एक गिलास पाणी नाही ना बोलायचे ना, बाबा काही नाही झालं आणि मी पाणी बी आणून देणार नाही किती दूर आहे आपलं साईपाक घर जा घ्या प्या मी आता एवढ्या वेळची सकाळी पासून काम करू राहिली बस जेमतेम बसली आता जोरा जरासा जो पायाला आराम घेऊ द्या ना अस अस समजलं समजलं काहून पाणी नाही आणून राहिली तू समजलं मला बापा काय समजलं बापा बोलायचे बाबा काय समजलं तुम्हाला काहून पाणी नाही आणून दिलं मी तुम्हाला काय समजलं मला जरा समजून सांगा ना बापा आठवलं शांते आठवलं मले आज महिला दिवस आहे हाय ना आता मी जास्त बोलन तर तू अजून तू प्रवचन मले देशील एक दिवशी जसं होतं तसं नाही राहू दे बाबा राहू दे राहू दे बस तू आराम कर आज तू आराम कराचा दिवस आहे आणि आज तू याच दिवस आहे तू या म्हणजे सगळ्या महिलांचाच दिवस आहे आज आराम कर आराम कर मी जातो ना घेतो पाणी तुला पाहिजे असेल तर सांगून देतो आसाठी बी घेऊन येतो येता येता यस ये बोलायचे बाबा बरोबर आता तुम्ही लय समजदार झाले हा जा मग घेऊन घ्या पाणी ना पिऊन घ्या आणि माझ्यासाठी घे नका आणू बापा आम्ही बायका कोणावर अवलंबून राहत नाही स्वतःचं काम स्वतःच करतो तुम्ही तुमचं काम करा फक्त बर बर बाबा बर बर जास्त बोलू नको आता तुझी टपरी चालू झाली का बस शेवटपर्यंत चालू करशील मी पाणी पितो ना जातो बाबा वावरात वा तू एक ज्ञान नाही ऐकत इथं आराम कर आराम कर तू आज आराम कर आज तू रात्यानं स्वयंपाक बी करतो नको आणि गौरीला बी नको करू देजो आज मी आणि गोल्या आम्ही दोघं बापले का आज स्वयंपाक कर बस आराम करा तुम्ही दोघी महिला महिला दिवस आहे म्हणून बरं बरं बापा गोल्याचे बाबा बरं बरं ठीक आहे करतो मी आराम मी गोल्याचे बाबा लय सुधारले बा तुम्ही खरंच लय सुधारले तुम्ही आणि ह्या पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस तुमच्यासारखा सुधारला तर सगळेचे संसार कसे स्वर्गावानी होऊन जातील कोणाच्या घरात भांडण नाही होतील कोणाच्या घरात वा तंटा नाही होतील नवरा बायकोचे भांडणं नाही होतील गोल्याचे बाबा माहित आहे का तुम्हाला नवरा बायकोचे भांडण जास्त करून ह्याच विषयावर होत असते तूच कर सगळं तूच कर मले पाणी तूच आणून दे मला जेवणाचं थाली म्हणजे ताट विक तूच आणून दे सगळं तूच कर माणूस आपला कमावले जाते दोन पैसे कमवते तेवढेच घरात आणते बाकी दुसरं कोणतंच काम घरात माणसाचं राहत नाही पण तुमचं बोलणं आज ऐकलं मी ना साई पाककरण म्हटलं तुम्ही आम्हाला दोघीले आराम देईन म्हटलं तुम्ही तर लय चांगलं बापा माया मनाले समाधान भेटलं सगळेच पुरुषांना जर तुमच्यासारखे विचार ठेवले तर किती चांगलं होईल शांताबाई अ शांताबाई हो कमला ये ना अंदर ये ना बसली साव मी ये अंदर ये बोल ना कमला आला काय अजय आला काय काय यावंच आहे हो ना शांताबाई मी तुला सांगायला चाली आला माया अजय आला सुखरूप माया अजय घरी आला आताच घरी आला फ्रेश मी म्हटलं त्याला म्हटलं मी शांता अजय आला म्हणून म्हणून मी इकडे आली आलं हो शांताबाई आला माय पोरग आलं बापा आता माया जीवाला शांती भेटली माय पोरग घरी आलो ना माया डोळ्यानं दिसलं आता माया जीवाला शांती भेटली बरं बरं कमला बरं चांगलं झालं तुला म्हणलं होतं ना येते तू हे पोरग काही होत नाही सुखरूप येते आला ना मग तू फालतूच टेन्शन घेत होती बाकीच्या यायला चांगली का नाही व हा ताईले पार्वतीले गंगाले यायले चांगली का नाही चांगली नाही ना शांताबाई सगळ्यात पहिले तू आज घरी आली मी आता जाता जाता त्या सांगून देतो चाल ना मी येतो ना तो आज चाल मी सांगू लागतो त्या बरोबर चाल बापा शांताबाई मग चाल आपण दोघी जणी जाऊन सांगू सगळे काय बोलली मी तुम्हाला काय तर सांगत मी काय बोलली तुम्हाला एवढे रागाने मायावर ओरडून राहिले तुम्ही काय बोलली मी तुम्हाला हे पाय पार्वती नाही होतो चलली जाय जाय च माहेरी काही गरज नाही म्हणजे माया मी करतो जाय पिंकीले घेऊन तुम्ही माहेरी नाही होत तो पण माया संघटना करू नको आणि काय केली मी असं काय बोलली मी तुम्हाला रागावून राहिले हा मी काय बोललो तुले मी आई फक्त एवढंच म्हटलं ना तुले का गिलास पाणी दे तुला काय म्हटलं तो या का या तू या हाताने घे मी मा हातानं पाणी घेऊ तू नाही देशील कर्तव्य मीच घेऊ का माझ्या हातानं काही गरज नाही तू वाली जाय तू नाही एक गिलास पाणी नाही देऊ शकत मला काही गरज नाही तू वाली तसंही काय करतो तू घरामध्ये हा दोन टाईमचं जेवण बनवतं कपडे धुत भांडे घस बस त्याच्याशिवाय काय करतो तू काही गरज नाही तू वाली तसंही तू काही करतही नाही पिंकीचे बाबा तिला बोलू नका माय का आणि मुला काय बोलून राहिले तुम्ही

आणि तिचं काही काम नाही म्हणता काही करत नाही ते धुणं भांडे एवढंच करते का ते एवढंच करते अरे तुम्ही करून दाखवा ना तेवढच तुम्ही करून दाखवा होते काय तुमच्याना अनंत होते काय तर करून दाखवा फक्त होईन तर मग मला सांग कर्तव्याच्या गोष्टी सांगून राहिले तिले आ तुमची बायको नंतर पहिले ते एक महिला आहे म्हणून मी मंदात पडन आणि मी तिच्या इकून बोलन पिंकीचे बाबा एवढं समजून घ्या तुम्ही काय करता हो तुम्ही पिंकीचे बाबा तुम्हीच नाही सगळे पुरुष काय करता तुम्ही हा फक्त बाहेर जाता दोन पैसे कमावून आणता दुसरं काय करता तुम्ही एक आई घरात काम करते एक बायको तुमच्यासाठी स्वयंपाक करते तुमचे कपडे धुते तुमचं सगळंच करते ते आणि उलट पैसा बी कमावून आणते हा ते घरातले काम बी करणार ह्या कोणता न्याय होया ते घरी राहिले तर तुम्ही तिलेच म्हणता घरीच राहत भांडे कपडे घासत फक्त पैसे नाही कमवत हो। पैसा तर मीच कमवतो हो पैसा तुम्ही बी कमवता हो पण तुम्ही भांडे कपडे घासता काय कधी एखाद्या वेळेस बी घासून पाहिलं का तुम्ही कान व पार्वती हात दुखला असन तू या किंवा तू बिमार असन तर मी आज भांडे घासून देतो करता का नाही ना मग मग काहून तुम्ही तिला बोलून राहिले ना कर्तव्याची गोष्ट सांगून राहिले ते कामाला नाही जात काय जाते ना ते भा, घरचे भांडे कपडे करून ते दोन पैसा कमावून आणते घरामध्ये हा आणि तिले धमकावून राहिले आणि तिचं काही काम नाही म्हणून सांगून राहिले तिले तुम्ही काय एका महिलेचा पावर एका महिलेमध्ये काय पावर असते तुम्ही काय जाणार काय एका महिलेमध्ये काय पावर असते तुमच्यामध्ये नाही तेवढा दम महिलेमध्ये असते महिला सगळं शोषून सगळं आपला परिवार घेऊन चालते घरामध्ये दोन पैसे कमवून कमी पडले तर ते कमावून बी आणते तुम्हाला खाऊ भी घालते स्वतः उपाशी राहते कमी पडल्या पोया तर ते अर्ध्या पोटानं राहते आणि पाणी पिऊन झोपते पण तुम्हाला पूर्ण पोटानं जीव घालते एवढं समजून घ्या आज जगणं सोपं असते वा पिंकीचे बाबा जगण सोपं असते पण दुसऱ्यासाठी साठी जगण भ कठीण राहते समजत असाल तुम्ही एक महिला जे राहते का नाही ते दुसऱ्या दुसऱ्यासाठी जगते माहित का तुम्हाला आणि दुसऱ्यासाठी जगणं काय असते ना किती कठीण होते हे त्या महिलेला माहित पडते तुम्हाला माहित नाही पडणार तुम्ही आज जरी पुरुष असले ना तरी तुम्हाला जन्म देणारी तुमची आई स्त्रीच होती महिलाच होती एवढं लक्षात घ्या तुम्ही काय त्रास सहन कराल व तुम्ही काय त्रास सहन करान आ काय एवढा त्रास तुम्ही सहन करू शकत नाही तेवढा त्रास जेव्हा एक आई बाळाला जन्म देते नाही तेव्हाचा त्रास काय असतो ते त्या आईलेच माहीत पडणार तुम्ही जाणू शकत नाही किंवा होते एवढं कष्ट घेऊन आपला जीव धोक्यात टाकून ते आई, एक आई एका बाळाला जन्म देते आणि आई त्या आईच किंवा त्या महिलाच काय पावर असते तेव्हा तुम्ही पुरुष काय जाणार काय जाणार तुम्ही पुरुष त्या महिलेले तिले कर्तव्याच्या गोष्टी सांगून राहिले तुम्ही जरी म्हणते का पुरुष महिला समान आहे पण कोणत्या बाबतीत समान आहे कोणत्या बाबतीत समान आहे खांद्याले खांदा भिडून न जगते भिडून सगळ्या सब्ड़ा, सगळ्या क्षेत्रामध्ये महिला आहे आज महिला क्रिकेट बी खेळते महिला अंतराळात बी गेल्या कल्पना चावला सारख्या होऊन गेल्या सुनीता विल्यम सारख्या होऊन गेल्या अंतराळात बी गेल्या महिला आणि महिला सगळ्या क्षेत्रामध्ये आहे सगळ्या क्षेत्रामध्ये महिला आहे पण घरी घरी तरी पुरुष आणि महिला मध्ये भेदभाव होते आता बी मी सांगू शकतो घरी महिला पुरुष मध्ये भेदभाव होते महिला जे असते घरचे काम करते सगळे कामं घरचे करते आणि बाहेर कमावले बी जाते हा पाच सहा हजार रुपये नोकरी न करते आणि दोन पैसे घरात कमावते भी माणूस बी कमावते बाहेर जाते पैसे कमावते घरात आणते पण घरी आल्यावर काय म्हटल्या जाते माहिती आहे का स्वैपाक बाईच करन स्वयंपाक महिलाच करन भांडे महिलाच घासन कपडे महिलाच धुईन पोराची संध्यास महिलाच धुईन धुईल झाडझुड महिलाच करन काऊन महिलाच करन काऊन महिलाच करन हे सगळे काम महिला एकटीच काऊन करण पुरुष नाही करू शकत जर घरामध्ये नोकरी करून पैसा बी आणू शकते महिला आणि पुरुष भी आणते महिला आणि पुरुष दोघ मिळून घरामध्ये काम नाही करू शकत काय हा काम नाही करू शकत नाही करू शकत काय अर्धे अर्धे काम केले तर काय होते पुरुषाने भांडे घासले तर काय पुरुषार्थ कमी होते काय भांडे घासले तर काही पुरुषार्थ कमी नाही होत ह्या फक्त भेदभाव आज भी आहे ह्या भेदभाव कमी झाला पाहिजे अन तुम्ही काय म्हणून राहिले भाऊजी का पाणी देणं तिचं कर्तव्य आहे तिचंच कर्तव्य आहे का पाणी देणं तुमचं कर्तव्य नाही होत स्वतः घेणं का थे भी थकून आलीच असन ना थे भी थकून आली तुम्ही भी थकून आले थे काम करते तुम्ही भी काम करता जरी थी आज घरी भी होती हां तरी तिने घरचे काम केलेस ना दिवसभर थकली त असन तर त्याच्यामध्ये कर्तव्याचं काय आलं एक गिलास पाणी नाही देलं तुम्हाला तर कर्तव्य काय आलं तिचं कायलं कर्तव्य बनलं ते दे पाणी देवाचं हां बोरो बाबा बोरो बोर वहिनी शांत वहिनी बोरो बाबा चुकी झाली माई चुकी झाली माई मी तिला एक गिलास पाणी मागलं आणि तिला एवढं बोललो मी चुकी झाली माई मी जातो ना पिऊन घेतो पाणी पाहिजे बाबा आणून देतो मी पाणी बर दे मग आणून पाहिलं भाऊजी पाहिलं हे वय महिला किती बोलले तुम्ही तिले तरी आली ना दिले दया आली ना तिले दया तुम्हाला घेऊन नाही दिलं तिनं पाणी आता ते तुम्हाला आणून देईन पाणी हे वय महिला म्हणून महिलेचा आदर करा महिलेचा सम्मान करा तिले टोचू टोचू बोलू नका आणि कर्तव्याच्या गोष्टी तिले सांगू नका तुम्ही तुमचं काय कर्तव्य आहे तुम्ही जाणार हे तिचं कर्तव्य बरोबर जानते